एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी भाजप आणि शिंदे गट तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट अत्यंत चुरशीची निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 17 पैकी 15 जागांवर विजय मिळवला होता। लांजा तालुका खरेदी विक्री संघ चेअरमन आणि व्हाईस चेअरमन निवडणूक बिनविरोध पार पडली। चेअरमनपदी परवेश घारे तर व्हाईस चेअरमनपदी चंद्रशेखर तेंडुलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी अभिनंदन केले। यावेळी तालुका प्रमुख संदीप दळवी, उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे, अनिल पत्याने, माजी सभापती सुभाष गुरव, नगरसेवक स्वरूप गुरव, जिल्हा बँक माजी संचालक गणेश लाखन, सर्व नवनियुक्त संचालक, संस्था मतदार आदी उपस्थित होते। खरेदी संघाची अतिशय चुरशीची झालेली निवडणूक, 85 निवडणूक, ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी, इंदिरा काँग्रेस, जनता दल असे असंख्य सगळे हितचिंतक एकत्र येऊन देखील आम्ही त्याला 17 पैकी 15 जागा आमच्या गटाच्या निवडून आल्या आहेत। आणि यामध्येच या ठिकाणी राजनजी साळवी साहेब असतील, राऊत साहेब असतील, मोहम्मदभाई रखांगे असतील, राजापका साहेब असतील, गणेशजी लाखड, संदीपजी दळवी या सर्वांचं नेतृत्व, त्याच्याखाली लढलेली लढाई या ठिकाणी यशस्वी झाली। आणि जनतेने आम्हाला भरभरून जे सहकार्य केले, शेतकऱ्यांनी, सर्व विकास संस्थेच्या सदस्यांनी, त्यामुळेच आजचा हा विजय मोठा झाला। आणि त्या विजयामुळेच आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पुन्हा एक वेळ चेअरमन म्हणून आणि उपाध्यक्ष म्हणून शेखरजी तेंडुलकर यांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल पुन्हा एक वेळ शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व विभाग प्रमुखांचं, सर्व आघाडीचे सर्व प्रमुखांचं, ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो। खरेदी संघाच्या संदर्भात विकासाच्या दृष्टीने म्हणाल तर यापूर्वी ज्यावेळी मी चेअरमन होतो त्याच कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने खरेदी संघाचा विकास झाला। काही लोकांची चुकीची टिप्पणी आहे, पण त्याला इतिहास साक्षी आहे की त्या ठिकाणी जो संघाचं जी निवा संघाची भरभराट झाली किंवा संघवाची भरभराट सुरुवात झाली ती त्याच कालावधीमध्ये झाले। याही ठिकाणी असं आम्ही शेतकऱ्यांना आम्ही दिले की आपल्या या ठिकाणी शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या वेगवेगळ्या योजना या ठिकाणी संघामध्ये राबवल्या जातील, जेणेकरून शेतकऱ्यांना तालुक्यातील फायदा होईल। आणि त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी सर्व माझ्या संचालकांना, सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी विकासासाठी पाऊल ठेवणार आहोत।